नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज मी आपणापुढे वाय सी एम यू बी एडच्या उदयोन्मुख भारतीय समाज आणि शिक्षण या पेपरचे काही वस्तुनिष्ठ प्रश्न सादर करीत आहे एम सी क्यू क्यू बी ऑफ इमर्जिंग इंडियन सोसायटी अँड एज्युकेशन ई डी यू फोर हंड्रेड ट्वेंटी टू बी एड वाय सी एम यू सादरकर्ता प्राध्यापक एम आर जोशी एम ए एम एड श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे चला तर पाहूया उदयोन्मुख भारतीय समाज आणि शिक्षण इमर्जिंग इंडियन सोसायटी अँड एज्युकेशन या पेपरचे काही इम्पॉर्टंट सी क्यूज पहिला प्रश्न असा आहे शिक्षणाचे खालीलपैकी वैयक्तिक कार्य कोणते नाही अध्ययनार्थ्याच्या अंतर्गत क्षमतांचा विकास करणे व अध्ययनार्थ्याला संधीची समानता उपलब्ध करून देणे अध्ययनार्थ्याला समायोजनास मदत करणे ड अध्ययनार्थ्याच्या वर्तनात सकारात्मक बदल घडवून आणणे तर या ठिकाणी ब जे आहे हे ब अध्ययनार्थ्याला संधीची समानता उपलब्ध करून देणे हे शिक्षणाचे वैयक्तिक कार्य नाही बाकी आहे बाकीचे सगळे जे आहेत वैयक्तिक कार्य पण ब जे आहे अध्ययनार्थ्याला संधीची समानता उपलब्ध करून देणे है, मनुन हे सामाजिक कार्य वैयक्तिक नाही सामूहिक आहे म्हणून पर्याय ब हे या ठिकाणी करेक्ट उत्तर आहे त्याच्यानंतर दुसरा प्रश्न कोणत्या तत्त्वज्ञाने बालकांना रॉबिन्सन क्रुसो हे पुस्तक वाचण्याची शिफारस केली होती अ हर्बर्ट स्पेन्सर ब जॉन डुई क रुसो ड टी पी नन तर या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे क रुसो रुसो ह्या तत्त्वज्ञाने बालकांना रॉबिन्सन क्रुसो हे पुस्तक वाचण्याची शिफारस केली होती त्याच्यानंतर तिसरा प्रश्न तिसरा प्रश्न असा आहे तत्वज्ञानातील मानवतावादाचा जन्म चौदाव्या शतकाच्या उत्तरार्धात डॅडॅशमध्ये झाला अ ग्रीस ब इटली क जर्मनी ड फ्रान्स तर या ठिकाणी करेट उत्तरे ब इटली तत्त्वज्ञानातील मानवतावादाचा जन्म चौदाव्या शतकाच्या उत्तरार्धात इटलीमध्ये झाला त्याच्यानंतर चौथा प्रश्न आहे चौथा प्रश्न बघा शाळेचे व कुटुंब संस्थेचे बालकासंदर्भातील सामायिक असलेले कार्य कोणते अ बालकाचे सामाजिकीकरण करणे व बालकामध्ये धार्मिक श्रद्धा निर्माण करणे क बालकामध्ये राष्ट्रीय एकात्मतेचा दृष्टिकोन निर्माण करणे ड बालकाच्या शैक्षणिक क्षमतांचा विकास करणे तर या ठिकाणी करे पर्याय आहे अ बालकाचे सामाजिकीकरण करणे तर शाळेचे व कुटुंबसंस्थेचे बालकासंदर्भातील सामायिक कार्य म्हणजे बालकाचे सामाजिकीकरण करणे होय त्याच्यानंतर पाचवा प्रश्न तत्त्वज्ञान म्हणजे सत्याच्या स्वरूपाचा केलेला तर्कशुद्ध शोध होय ही व्याख्या कोणत्या तत्त्वज्ञानी केली अ महात्मा गांधी व प्लेटो क रुसो डॉक्टर राधाकृष्णन तर या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे ड डॉक्टर राधाकृष्णन तत्त्वज्ञान म्हणजे सत्याच्या स्वरूपाचा केलेला तर्कशुद्ध शोध होय ही व्याख्या डॉक्टर राधाकृष्णन यांनी केली त्याच्यानंतर सहावा प्रश्न आहे सहावा प्रश्न असा आहे प्रत्येकाला स्वतःचा शोध घेण्यास मदत करणे हे कोणत्या शैक्षणिक तत्त्वज्ञानाच्या संप्रदायाचे ध्येय आहे अ अस्तित्ववाद ब मानवतावाद क कार्यवाद ड निसर्गवाद तर ह्या ठिकाणी करेक्ट पर्याय अ अस्तित्ववाद प्रत्येकाला स्वतःचा शोध घेण्यास मदत करणे हे अस्तित्ववाद ह्या शैक्षणिक तत्त्वज्ञानाच्या संप्रदायाचे ध्येय आहे त्याच्यानंतर सातवा प्रश्न आहे सॉक्रेटिसच्या मते शिक्षणाचे ध्येय आहे डॅडॅश अ चुकीच्या बाबी दूर करून सत्याचा शोध घेणे ब चांगले आत्मे निर्माण करणे क एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सांस्कृतिक व आध्यात्मिक वारसा संक्रमित करणे ड सद्गुणांच्या माध्यमातून सुख प्राप्त करणे तर या ठिकाणी कर पर्याय अ चुकीच्या बाबी दूर करून सत्याचा शोध घेणे सॉक्रेटिसच्या मते शिक्षणाचे ध्येय आहे चुकीच्या बाबी दूर करून सत्याचा शोध घेणे त्याच्यानंतर आठवा प्रश्न आदर्शवादाने खालीलपैकी कोणत्या अध्ययन अध्यापन पद्धतीचा पुरस्कार केला नाही अ क्रीडन पद्धती ब उद्गामी अवगामी पद्धती क प्रश्नोत्तर पद्धती ड पृथक्करण पद्धती तर या ठिकाणी करेक्ट पर्याय अ क्रीडन पद्धती आदर्शवादाने क्रीडन पद्धती ह्या अध्ययन अध्यापन पद्धतीचा पुरस्कार केलेला नाही पण उद्गामी अवगामी पद्धती प्रश्नोत्तर पद्धती पृथककरण पद्धती ह्या तिन्ही पद्धतींचा स्वीकार त्या ठिकाणी आदर्शवादाने केलेला आहे त्याच्यानंतर नववा प्रश्न नववा प्रश्न असा आहे ज्ञानरचनावादानुसार ज्ञानबांधणीचे एकूण प्रकार किती असहा ब पाच क चार तीन तर या ठिकाणी करेक्ट पर्याय ब पाच ज्ञानरचनावादानुसार ज्ञानबांधणीचे एकूण पाच प्रकार आहेत विधानात्मक ज्ञानबांधणी रूपरेषात्मक बा ज्ञानबांधणी ठराविक पद्धतीने ज्ञानबांधणी प्रति मानस प्रतिमानुसार ज्ञानबांधणी आणि श्रेणीबद्ध ज्ञानबांधणी असे ते पाच प्रकार आहेत म्हणून त्या ठिकाणी उत्तर आहे पाच त्याच्यानंतर दहावा प्रश्न शिकायचे कसे हे मुलांना शिकविणे हे डायडॅश अध्यापन पद्धतीचे वैशिष्ट्य आहे अ अस्तित्ववादी व ज्ञानरचनावादी क मानवतावादी ड कार्यवादी तर या ठिकाणी करेक्ट पर्याय ब ज्ञानरचनावादी शिकायचे कसे हे मुलांना शिकविणे हे ज्ञानरचनावादी अध्यापन पद्धतीचे वैशिष्ट्य आहे तर अशा प्रकारे आज आपण इंडियन इमर्जिंग इमर्जिंग इंडियन सोसायटी अँड एज्युकेशन उदयनमुख भारतीय समाज आणि शिक्षण या पेपरमधील काही महत्त्वाचे एम सी क्यूज पाहिले थँक्यू धन्यवाद बेस्ट विशेष